पुढची बातमी ही अतिशय चिंताजनक कारण राज्यासह देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना सतर्कतेचे आणि काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत राज्यात आज दिवसभरात दोनशे अठ्ठेचाळीस नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर आज एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूचीही नोंद झाली सध्या राज्यात तीन हजार पाचशे बत्तीस सक्रिय कोरोना रुग्ण आहेत मुंबईत आज पंच्याहत्तर नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली या कालावधीत सहासष्ट रुग्ण हे कोरोनातून बरेही झाले मुंबईत सध्या एक हजार एकोणऐंशी सक्रिय कोरोना रुग्ण आहेत राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुणे महापालिका सज्ज असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे तसंच लवकरच मॉकड्रिल करण्यात येणार असल्याचंही सावंतांनी म्हटलंय हा जो व्हेरियंट आहे जो आता आहे याच्यामध्ये साधारणतः सहा जिल्ह्यामध्ये ह्याची वाढ होते एक सोलापूर सिंधुदुर्ग पुणे सांगली कोल्हापूर सातारा आणि आत्तापर्यंत आमची कोविड सेंटर सगळे सज्ज आहेत आज पुण्यामध्ये बघा तुम्ही नायडू या ठिकाणी अडीचशे बेडचं हॉस्पिटल सुसज्ज केलेलं आहे पुणे मुंबई महानगरपालिकेनं सुसज्ज हॉस्पिटल केलेलं आहे पण त्या ठिकाणी आज एकही पेशंट ॲडमिट नाही ही वस्तुस्थिती आहे येत्या जवळपास बारा तेरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविडची सुसज्जता तपासण्यासाठी मॉकड्रील केलं जाईल एबीपी okay, माझा उघडा डोळे बघा नीट